लहानपणापासून पाहत आलो अनुभवत आलो माननीय बाळासाहेबांबरोबर असंख्य लोकांनी कष्ट घेऊन उभी केलेली अनेक लोकांच्या घामातून आणि रक्तातला उभे राहिलेला तो पक्ष ती संघटना मी ज्याला त्या पक्षातनं बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर मी इथे माझं ज्यावेळेला भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही आहे तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे आणि मी तेव्हा तेव्हा हेही म्हटलं होतं मला आत्ता पद्धत तरी कोणीतरी ती क्लिप दाखवली मी विसरून गेलो होतो सगळं ही चार टाळकी ही चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार आणि खड्ड्यात घातल्यानंतर त्या गोष्टीचा वाटेकरी माझी व्हायची इच्छा नाही म्हणून मी बाहेर पडत आहे आज हे सगळं राजकारण पाहिल्यानंतर जे झालेली परिस्थिती पाहिल्यानंतर जसं असतं ना त्या तुमच्या टेलिव्हिजन सिरीज असतात त्याचे एपिसोड असतात आणि पुढचा एपिसोड तुम्ही लावला की त्याला एक रिकॅप येतो रिकॅप म्हणजे अगोदरच्या एपिसोडमध्ये काय झालंय हे पहिलं तुम्हाला सांगतात आणि मग तुम्ही पुढच्या एपिसोडला जाता